आज मी तुम्हाला कणसाचा फन्ना ही रेसिपी दाखवणार आहे। इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, कणीस घेतलेलं आहे, इथे गाजर आहे, एक गाजर किसलेलं आहे, दोन मिरच्या आहे, कढीपत्ता, आलं, पाणी घ्यायचं आहे, हिंग, हळद, मीठ, तेल लागणार आहे, बडीशोप आहे, जिरे आहे, धणा आहे आणि कोथिंबीर आहे। चला तर आपण सुरुवात करूया। एक भांडं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया, साधारण 2 चमचे, आणि हा कांदा ह्याच्यामध्ये आपण होऊन देऊया। कांदा नीट परतवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। आपला कांदा आता नीट शिजलेला आहे, ह्याच्यामध्ये जिरं 1 चमचा, जिरं, धणा 1 चमचा आणि बडीशोप 1 चमचा हे मी आता ह्याच्यात ऍड करते। नीट मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 मिरची टाकते चिरलेली, थोडासा कढीपत्ता आणि हे आलं नीट परतवून घ्यायचंय। इथे ही कोथिंबीर पण टाकते आहे, देठासकट घेतलेली आहे कोथिंबीर, लहान एक जुडी घेतली आहे, ती पण परतवून घ्यायची आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये मिश्रण टाकायचं आहे आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आणि कांदा आपण फिरवून घेऊया, आधी थंड होऊन द्यायचं आहे। आता याच पॅनमध्ये आपण तेल घ्यायचं आहे, थोडंसंच तेल लागणार आहे, खोबऱ्याला पण तेल असतं। कढीपत्ता टाकायचा आहे आणि उरलेली मिरची टाकायची आहे। आता गाजर टाकतोय आपण इथे, गाजर शिजायला काही वेळ नाही लागत, छान सुवास सुटला आहे। आपण हळद टाकायची आहे 1 अर्धा चमचा आणि हिंग। हा कॉर्न घेतला आहे, आता हा कॉर्न ह्याच्या सोबत टाकायचा। मिक्सरमध्ये आपण हे वाटण बनवलेलं त्याचं हे पाणी आहे, हे मी ह्याच्यात टाकते आणि जरा वेळ झाकण लावून कॉर्न्सला शिजून देते। आता या स्टेजला मी 5 मिनिटं झालेली आहे कॉर्न शिजून। आता मी हे खोबऱ्याचं वाटण ह्याच्यात मिक्स करते।
आता खोबरा आणि कणीस आपल्याला शिजून जायचंय एकत्र. एक चिमूटभर साखर टाकते. स्वीट कॉर्न शिजायला बिलकुल वेळ नाही लागणार आहे. पुढील 5 मिनिटात आपली ही रेसिपी होणार आहे. आपल्याला फक्त खोबरा आणि कांदा आता ह्याचं मिश्रण आपण टाकलं आहे ते पुन्हा ह्याच्यामध्ये थोडा वेळ आपल्याला शिजवायचं आहे. तर आपली भाजी आता शिजली आहे चांगली. आपण ह्याला सर्व्ह करूया. सेमी ग्रेव्ही टाईप आपण ह्याला असं शिजवलेलं आहे. तर आपली भाजी झालेली आहे. ही चपाती बरोबर खायची आहे तर इथे मी चपाती सोबत सर्व करते. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि करून बघा. कणसाचा फन्ना.